काल एक व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात गाजला, फक्त गाजलाच नाही तर महाराष्ट्रातील तरुणांसह अनेक राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ अभिमानाने आपल्या स्टेटसला ठेवला. अरे मग छत्रपती शिवाजी महाराज जय म्हणतो, औरंगजेबाला गळा गळा लावतो, औरंगजेबाला गळा गळा लावतो, याचा काय संबंध औरंगजेबाशी? एका आमदाराने विधानसभेत महापुरुषांचा होणारा अपमान आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या राजकारण्यांचा खास आपल्या शैलीत समाचार घेतला. काय होता हा व्हिडिओ, कोण आहेत हे आमदार हे जाणून घेण्यासाठी आमचा बोलबिंदाचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदाचा खास व्हिडिओ. सध्या राजकारणासाठी अनेक राजकीय पक्ष अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करताना आपण पाहत असतो. मतांच्या राजकारणासाठी काही राजकीय व्यक्ती औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहतात, भरसभेत कार्यक्रमात त्याचे गोडवे गातात, जणू काही तो आपला महापुरुष होता असे भासवतात. अनेक राजकीय पक्ष व व्यक्ती त्यावर भाष्य करत नाहीत, अशा प्रवृत्तींना विरोधसुद्धा करत नाहीत. पण काल त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानभवनात आपल्याला पाहायला मिळाले. भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी औरंगजेबाच्या अनुयायांचे अक्षरशः वाभाडे काढले. महाराष्ट्रात राहून औरंगजेब व अफजल खानचा उदोउदो करणाऱ्यावर आमदार लांडगे यांनी खणखणीत चपराक लगावली आणि आमदार लांडगे यांच्या भाषणाची क्लिप वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरली आणि अख्ख्या महाराष्ट्राने आमदार लांडगे यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. आमदार लांडगे कोणत्या पक्षाचे काम करतात किंवा ते राजकारणात कोणाची बाजू घेतात हे आपण थोडंसं बाजूला ठेवू. राष्ट्रहिताचा विचार करून छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून त्यांनी घेतलेली ही भूमिका उभ्या महाराष्ट्राने काल पाहिली आणि आपल्या मोबाईलमध्ये स्टेटसवर ठेवली. म्हणून कालचा दिवस गाजवला तो भोसरीच्या पैलवान असलेल्या आमदार महेशदादा लांडगे यांनी. महाराष्ट्र हा कायम पुरोगामी विचारांना, सर्व जाती धर्मातील माणसांना पुढे घेऊन जाणारा म्हणून ओळखला जातो. गेल्या कित्येक पिढ्यांनी त्याचे अनुकरणही केले, पण अलीकडच्या काळात विशिष्ट धर्माच्या व जातीच्या मतांचा विचार करून काही धर्मांध व्यक्ती आपल्या महापुरुषांचा अपमान उघड्या डोळ्याने पाहत असतील तर कधीतरी असा उद्रेक होणारच. छत्रपती शिवाजी महाराज व आपल्या महापुरुषांचा अपमान करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर तो खपवून घेतला जाता कामा नये. तसेच विनाकारण याचे राजकारणसुद्धा करू नये हेही तितकेच महत्त्वाचे आहे. आमदार लांडगे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे का? प्रत्येकाची राजकीय विचारधारा वेगळी असेल, पण लांडगे यांनी घेतलेली भूमिका विचार करायला लावणारी नाही का? इतर सर्वच राजकीय पक्ष लांडगे यांनी घेतलेली भूमिकेचे समर्थन करून औरंगजेब अफजल खान यांच्यासारख्या प्रवृत्तींना विरोध करतील का? याबद्दल आपल्याला काय वाटते हे कमेंट करून आपण आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.